शासनाच्या निर्देशाप्रमाणे कोल्हापूर शहरात एकल वापर प्लास्टिक बंदी मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे या पार्श्वभूमीवर आज महापालिकेच्या आरोग्य विभागानं पालिकेच्या हद्दीत असलेल्या गांधीनगर या ठिकाणी एकल वापर प्लास्टिकची तपासणी केली असता गांधीनगर येथील तीन दुकानातून सुमारे दहा हजार किलो प्लास्टिकचा सा साठा आढळून आला महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून हा साठा जप्त करण्यात आला असून या व्यापाऱ्यांकडून वीस हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं आज महापालिकेच्या हद्दीतील गांधीनगर इथं एकलवापर प्लास्टिकची तपासणी केली पाहणीदरम्यान सचिन ट्रेडर्स सद्गुरू ट्रेडर्स अवतार ट्रेडर्स या व्यापाऱ्यांकडं सिंगल यूज प्लास्टिकचा साठा आढळून आला या तीन व्यापाऱ्यांना महापालिकेच्या आरोग्य पथकाच्या वतीनं सचिन ट्रेडर्स सद्गुरू ट्रेडर्स यांना प्रत्येकी पाच हजार रुपयाप्रमाणे दहा हजार रुपये अवतार ट्रेडर्स यांना रुपये दहा हजार दंड करून तो वसूल करण्यात आला या तिन्ही व्यापाऱ्यांकडून दहा हजार किलो प्लास्टिकही जप्त करण्यात आलं आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असून साधारणतः एक डम्पर भरेल एवढं प्लास्टिक जप्त करण्यात आलं शहरात एकल वापर प्लास्टिक बंदी मोहिमेची महापालिकेच्या वतीनं प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे यासाठी आरोग्य निरीक्षक आणि कर्मचारी यांच्या पथकामार्फत शहरात विविध भागात दैनंदिन तपासणी मोहिमेदरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई प्रशासक के लक्ष्मी आणि अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील आरोग्य निरीक्षक माधवी मसूर नंदकुमार पाटील करण लाटवडे सुशांत कवडे सुशांत कांबळे मुकादम आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी केली